हरिओम मी उत्कर्षविरा उमेश बोभाटे राहणार कणकवली उपासना केंद्र कणकवली मी तुम्हाला जो आता एक बापूंचा अनुभव सांगणार आहे तो एक लॉकडाऊनच्या अगोदरचा आहे आणि कणकवली माझे मिस्टर एस टीत कंडक्टर आहेत एक त्या डेपोचं कणकवली डेपोचं अधिवेशन होतं औरंगाबादला अधिवेशन होतं आणि इथून कणकवली डेपोतून तीन गाड्या गेल्या होत्या आणि दोन तीन फोर व्हीलर गेल्या होत्या आणि एक दोन तीन दिवसाचा तुमचा प्रवास होता तीन दिवसाचं त्यांचं अधिवेशन होतं त्या तीन दिवसाच्या अधिवेशनमध्ये माझा सतत त्यांचा कॉल व्हायचा हो म्हणजे कुठे पोचलात जेवलात का गोळ्या घेतल्यात का हे सतत चालू होतं आणि दुसऱ्या दिवशी त्यांना मी सकाळी सहा वाजल्यापासनं अकरा वाजेपर्यंत कंटिन्यू कॉल करत होते कॉल लागत नव्हता मी ज्या तीन गाड्या गेल्या होत्या त्या प्रत्येक गाडीतल्या प्रत्येक कंडक्टर ड्रायव्हरला मी डेपोत जाऊन त्यांचे सगळ्यांचे नंबर घेऊन त्यांना कॉल करत होते पण एकाचही कॉल लागत नव्हता आणि एक अकरा सव्वा अकराच्या दरम्याने टी व्हीवरती एक न्यूज आली त्याच्यावरती फक्त एस टी पलटी झालेली म्हणजे अधिवेशनला गेलेले लोक एस टीचा पूर्ण चक्काचूर झाला होता पण त्या गाडीचं नाव काही समजत नव्हतं आम्हाला म्हणजे मी त्या बघण्याच्या मनस्थितीत पण नव्हते फक्त एवढंच समजत होतं की गाडीचा चक्काचूर झाला आहे त्याच्यातले बरेच म्हणजे जे कंडक्टर ड्रायवर आहेत ते सगळे जखमी झाले आहेत म्हणून मग ते त्या ह्याच्यात मी कुठली गाडी कुठल्या डेपोची गाडी हे काही मी, 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 मी न बघता तशीच गाडी घेऊन मी डेपोत आले आणि डेपोतून मी प्रत्येक कंडक्ट ड्रायव्हरचा नंबर घेऊन त्यांना मी कॉल सकाळपासून माझं चालूच होतं त्यांना कॉल करणं कोणाचंच लागत नव्हतं आणि एक कासले म्हणून ड्रायव्हर आहेत त्यांचा कॉल लागला म्हणजे जे पाटून फोर व्हीलरमधून ते लोकं जात होते त्यांना मी कॉल केला म्हटलं काका उमेशचा कॉल लागत नाही आहे तर म्हण तर ते, ते मला म्हणालेले अगं बाय म्हणालेले ज्या तीन गाड्या पुढे गेल्या त्या तिन्ही गाड्यांचा कॉल लागत नाही आहे म्हणजे त्या गाडीतल्या कोणाचाच कॉल लागत नाही आहे मी तशीच परत रडत घरी आले म्हणजे माझं ते चालूच होतं म्हणजे इतकी मला भीती वाटत होती की मला आता काय करायचं आहे एवढा लांब प्रवास झाला आहे त्यांचा की तिथे पोचणं पण म्हणजे तिथे कोणाला कॉन्टॅक्ट करणं काहीच नव्हतं घरी आले अक्षरशः रडत होते बापूंना मी सांगितलं बघा बापू आत्ता जर उमेशचा कॉल आला नाही ना तर मी तुमच्याशी कधीच बोलणार नाही आणि मी त्याच्यात रडून रडून सांगत होते बापूंना आणि अगदी मी उठून फक्त देवाच्या रूममधनं खाली किचन रूममध्ये गेले आणि रिंग वाजली तेवढाच माझा मुलगा सांगायला लागला आई पप्पांचा फोन वाजतोय म्हणून मी तशीच अक्षरशः रडात गेले आणि माझ्या मिस्टरने म्हटलं तुम्ही कुठे आहात काय तर म्हणाले अगं आम्ही गडावरून खाली उतरतोय तिथे कोणाचेच कॉल लागत नव्हते ते मला म्हणाले तू का काय झालं म्हण म्हटलं हो, हो मी तुम्हाला सकाळपासून कॉल करते तुमचा कॉल लागत नव्हता कोणाचा आणि टी व्हीवरती अशी एक न्यूज आली तर ते म्हणाले हो आम्हाला पण कळालं पण कुठल्या डेपोची गाडी वगैरे आम्हाला काही नाही कळालं आहे आम्ही आता उतरताना आम्हाला कळतं आहे की कुठल्या तरी एका गाडीचा ॲक्सिडेंट झाला आहे आणि बरेच कंडक्टर ड्रायवर जखमी झाले आहेत म्हणून आणि त्या तेवढं एवढं सगळं सांगून परत मी बापूंजवळ आले बापूंना अगदी मी बोलले बापू थँक्यू की मी फक्त एवढं बोलले आणि उमेशचा माझ्या मिस्टरांचा कॉल आला هاليوم اليوم بدني